नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना झालं का नाही जेवण तुमच्या ताईचं तर झालंय जेवण आणि तुम म्हणजे आपलं सगळ्यांचं जेवण झालंय आमच्या भावांचं बहिणींचं झालं का नाही जेवण आता तुमचं दाजी गेलेत बरं का बाहेर आपल्या घराच्या कामाचे लाईट फिटिंगचं सामान आणायसाठी गेल्यात भावांनो बहिणींनो त्याच्यामुळं तुमचं दाजे काही नाही तर इथं तर तुमच्या पूनम आहे चाललाय पसारा आवरायचं काम घरातला कपड्याच्या गाड्या लय मोठी कपडे घड्या करायची ह्याच चाललंय हळूहळू हळूहळू आपलं कपड्या घड्या करायचे चला म्हणलं परत व्हिडिओ नाही गेला लवकर की म्हणलं आमच्या बहिणींच्या कमेंट येते त्या ताई व्हिडिओ टाकत जा लवकर आम्ही वाट बघत असतोय वाट बघत असतोय म्हणून म्हणलं चला टाकावा व्हिडिओ एखादा आपलं काम पण चाललंय ना त्याच्यामुळं मग टाइम भेटत नाही लवकर काय काय टायमाला व्हिडिओ म्हणजे एवढ्या आठ पंधरा दिवसात तर टाइमच भेटा ना भावांना असा पटकुनी म्हणजे असं व्हिडिओच येई ना ताई तर तुमच्या ताईला भरपूर भावांच्या बहिणींच्या कमेंट बी येतात या फोन बी येतं पूनमताई व्हिडिओ नाही आला व्हिडिओ नाही आला तर भावांना बहिणींना तुमची पूनमताई व्हिडिओ सोडत असती हे काय आलं आहे तुम्हाला आता व्हिडिओ चला तुम्हाला आज तुमच्या दाजीच्या ताईच्या लग्नाची कहाणी सांगते किस्सा आता तुमच्या ताईच्या लग्नाच्या टायमाला तर काही एवढं आपल्याला समजत नव्हतं बरं का पण चला तुमचं दाजी आलेलं ही सांगते मी बघायला तर भावांना बहिणींना तुमच्या दाजीचं आणि ताईचं लग्न कसं जमलं कसं झालं कुणी जमावलं परत तुमचं दाजी काय काम करत होतं लग्नाच्या आधी सांगू आपण तुम्हाला आणि तुमची पूनम ताई कुठं तर इंदापूर तालुक्यातली तुमचं दाजी कुठलं तर श्रीगोंदा तालुक्यातलं आणि आपला जिल्हा कोणता तर पुणे आणि दाजी तुमच्या दाजींचा जिल्हा कोणता तर अहमदनगर तर मी तुम्हाला सांगते आपल्या लग्नाचा आपल्या लग्नाची कहाणी कस झालं आपलं लग्न ती तर तुमचं दाजी बर का तुमच्या ताईला म्हणजे तुमचं दाजी मला बघायला आलं होत <coughs> पहिल्या स्टार्टला <coughs> वार घेऊच असेल शनिवार शनिवारचाच आजचाच वार होता बहुते कारण की तुमच्या दाजीला आहे ना कंपनीतून सुट्टीच राहत होती तुमच्या दाजीचं सवडीनुसार लग्न झालेलं आहे <coughs> सवड काढून काय सांगायचंय लग्नाला सुद्धा तुमच्या दाजींनी सुट्टी सवड काढली होती म्हणजे कशी सुट्टीवर ज्या वेळेस तुमचं दाजी कामाला होतं ना ती त्या कामात ज्या दिवशी सुट्टी असते ना आणि त्या दिवशी होतं तुमच्या पुनमताईचं आणि दाजीचं लगेल तर तुमचं दाजी आहे ना लग्नाच्या आधी कंपनीत कामाला होतं शिरूरला एलजी कंपनीत जी कंपनीत कामाला होतं आणि आता माझं म्हणजे कसं आहे मी आहे ना जात होती कामाला रानात रानात कामाला जात होती तुमची ताई तसं काम नव्हतं होत बरं का मला एवढं तरी पण मी करायची काम नाही करून कोणाला ना सांगायचं अशी आशातली गंमत होती माझी पहिल्यापासूनची आणि तुम्ही तर बघितलं आहेच तुमच्या पुनमताईच्या पोटत कशी होती तुमची पुनमताय पहिली ती म्हणजे मला पहिल्यापासूनच जास्त म्हणजे प्रॉब्लेमच राहायचा म्हणजे आशक्त ही आता मी जरा बरी झाली हातीवानी आहे टणटणी ठणठणी दिसती तुम्हाला त्याच्यामुळं काय नाही परत म्हणताला आमच्या भाऊ बहीण की पुनमताय एवढ्या ठणठणी दणडणी राहायत्या आणि खुशाला म्हणतात ते, ते मी मरकुडी होती कुठं काय होती तर भावांना बहिणींना मी आता झाली तशी दोन चार चार पाच वर्ष झालं माझी तब्येत जरा अशी झाली नाही तर मी पहिल्यापासून अशी होती अशी अशी माझी लय अशी होती आता तुम्हाला मी कार्ड दाखवते एक माझ ज्यावेळेस पिल्लू माया पहिल्या स्टार्टला लग्न झालं ना माझ त्यावेळेस पिल्लू पिल्लूचा जन्म व्हायच्या टायमाला मी कार्ड दाखवीन तुम्हाला थांबा आधी तुमच्या पुनमताईच्या आणि दाजींच्या लग्नाची कहाणी सांगती तर ज्यावेळेस तुमचं दाजी मला बघायला आलत ना त्यावेळेस मी कामावने घरी राहिली बर का आणि जमावलं कुणी लग्न तर तुमच्या दाजींच दाजींच्या नात्याकडून मामा लागतात ती म्हणजे आमच्या शेजारीच म्हणजे माझ्या आजीचं मेहून आजीच्या मेहुन्यांनी जमावलेलं आहे लग्न तर तुमचं दाजी माळकरीच तुमच्या पुनमताईच्या लग्नाच्या आधीपासून म्हणजे आता त्यांनी घातली असेल का आपल्याला सांगता येत नाही पण सगळी म्हणजे त्यांच्या घरात सगळ्यांना माळ आहे तुमच्या दाजींच्या घरात सगळ्यांना माळ आहे फक्त आमचं दीर आहेत ना दिरांना नाही आणि जाऊ बायला पण नाही आमच्या आणि अजून तुम्हाला सांगते तुमच्या पुनमताय आता पुनमताई तर लग्न होऊन आली त्याच्यामुळं पुनम ते म्हणजे जावबाईला नाही आणि मी बी नाही माळकरी मी लग्न होऊन आली आता इथं पण तुमच्या दाजींचे आई वडील तुमचं दाजी ही ती बी माळकरी आहे इथं तर तुमचं दाजी बघायला आल्यावर मग मी कामावणी घरी होती आता मला काही लुगडं फिगडं काही नेसायला येत नव्हतं एवढं तर आणि लुगडी बी नव्हती नेसायला लुगडी बी नव्हती मला म्हणजे साड्या बी नव्हत्या समजत बी नव्हतं कशा साड्या नेसाव्या काय करावं आता माझं त्यावेळेस सातवीतनं शाळा सोडली होती मी आणि कामाला जात होती शाळा सोडली म्हणजे त्याला एक कारण होतं भावानं बहिणीनं दादा माहिती आहे का तुम्हाला आवी दादाला तर तुम्ही बघितलंच असल त्याला आम्ही आय आई कामाला गेली ना तेव्हा लहानपणी मी त्याला सांभाळायची घरी आवी दादाला आवी दादाला लहानपणापासून मी सांभाळायला आहे जास्त आणि जिकडं आई कामाला जाईल ना तिकडं त्याला मी घेऊन जायची पा जायला आयला आणि घरातलं सगळं काम ही करावं लागायचं तुमच्या पुन्हा कोण करायचं मग आणि मग आई कामाला गेल्याव गेल्या म्हणजे लग्नाच्या आधी सातवीच्या टायमाचं सांगते बरं का मी गेले ना मग मी आवी दादाला सांभाळायची आणि मग तुमचं दाजी बघायला आल्याच्या टायमाला मग तुमच्या दाजी आलं कंपनीतून बुटन फिटन टाकून आलेलं आले तुमचं दाजी बघाय तुमच्या पुनमताईला त्याच्यात मोबाईल बटनाचा होता एवढा तुमच्या दाजींकडे मोबाईल कंपनीत काम आला होतं आणि मग तसला नोक्या कंपनीचा फोन तर आपल्याला काय फोन मजी कसलं ती माहिती नव्हतं आणि फोन मजी ज्याच्याकडे फोन ती लय मोठा माणूस असं वाटायचं तर आता तुमच्या दाजेकडं फोन मग तुमचं दाजी लय मोठ म्हणजे लय मोठा माणूस असं वाटायचं म्हणजे आपल्याला काय आता बारक्याला ज्याला काही एवढं समजत नाही त्याला काय समजतंय आता पिल्लू अपूर्वा ह्यांना पण जर एखाद्या कुणाकडे अशी गाडी ही बघितली की त्यांना ती कसं मोठं वाटतं तसं आपलं पण आपल्याला पण वाटायचं ज्याच्या पशी टीव्ही लय मोठा माणूस असं वाटायचं आता आम्ही पहिल्यापासूनच दुसऱ्याच्या घरीच ठेव्या फिव्या बघायला जायचो आणि मग तुमचं दाजी बघायला आल्याच्या नंतर तुमच्या दाजींचं एकतर लग्न जमतच नव्हतं कुठं कुठं जमत नव्हतं बरं का अडचणी यायच्या तुमच्या दाजींच्या लग्नाला आणि तुमची ताई पडली दाजीच्या तुमच्या नशिबात बघा मग तकदीर कसं काय आहे तकदीर कसं कुठे घेऊन येतं तुमच्या दाजींनी मग बामणाकडे गेलं होतं बघायला लग्नासाठी तर जी बामन होतं ना म्हणजे बामन काका बघणार त्यांनी सांगितलं की म्हणजे तुमच्या पुनमताईच्या गावाकडचं ठिकाण दाखवलं की बाबा हिकडची हिकडची पूरगी जमल तुम्ही कुठं कुठे काय प्रयत्न केला ना तरी जमणार नाही लग्न असं सांगितलं होतं तुमच्या दाजींची पहिली सुपारी फुटली होती हिथं आता जे आपण राहतो ना ह्या शेजारच्या गावात म्हणजे वीस एक किलोमीटर असल अंतर त्या गावावर एका पुरी म्हणजे तुमचं दाजी गेलत तर ना मला बघायच्या आधी तिथं पूरगी बघायला तेव्हा तुमच्या दाजींची सुपारी फुटलेली आहे पहिली ती काय आपल्याला माहिती नव्हतं ती आता माहिती पडलं लग्न झाल्यावर मग तुमच्या पूनम ताईने लगे असतं ना गेलं आ मग दाजींची सुपारी तुमच्या फुटली होती पण तुमचं दाजीला येड्यावाणी करायचं जिथं जाईल ना नवरी बघायला तिथं येड्यावाणी करायचं मग सगळी म्हणायची जी नवरीच्या आईबापाकडली आहेत ना ती म्हणायची पोरग जरा डोक्याला लागलेला आहे सरकी ठाय म्हणायची मग तसं म्हणलं तर तुमच्या दाजींना जास्त राग यायचा मग ती म्हणायचं मला लग्नच करायचं नाही तुमचं दाजी म्हणायचं मला लग्नच करायचं नाही मला बघायला आल्यावरची येड्यावानी नाही केलं बरं का तुमच्या दाजींनी का काय कोण ठाव तुमच्या ताईला हा तसं दिसतंय काहीतरी आणि मग तुमचं दाजी आल्यावर ती म्हणजे मामा आमचं सासर आणि तुमचं दाजी दोघच आली होती बघायला दुसरं तिसरं कुणी नव्हतं आणि जे लग्न जमावणार होतं ना ती आलं होतं तर त्यांनी आल्यावर मग आमच्या आत्याच्या पुरीची साडी आणली जाऊन म्हणजे मीच आणली योगी काय त्यावेळेस पुण्याला होती तेव्हा हाताखाली काय कोण करायला आणतील कामावने घरी राहिलो शनिवारचं सुट्टीचा दिवस असतो बाजार दिवस तिकडं माझ्या माहेरचा आणि मग शनिवारची कामावरनं सुट्टी होती आम्हाला मग त्या दिवशी बोलवून घेतलेलं यांना की आज घरी आहे मग बघायला यायची होती ना मग आली बघायला आणि मग गेली बाई आता लुगडं नाही आयकड बी लुगडी नव्हती साड्या नव्हत्या नेसायला आयकड पण मग आत्याच्या पुरी कुंड साडी आणली साडी तरी काय आपली साधी सिंपल आणलेली त्याला नाही झंपर व्यवस्थित घालाय काय नाही तसंच डंगळांग मच्छांग आपलं घातलं आधीच एवढं एवढं ला हातपायन तीन उगं काटेला लुगडं गुंडाळ्यामध्ये दिसायला लागलं मग तुमचं दाजी मग तुमच्या दाजींना नाश्ता फिष्टा केला आईने आमच्या आणि मग ते जी बघायला ती मधी होती का बघणार त्यांनी विचारलं प्रश्न विचारायला लागली आता नवरीला आल्या पहिली इकडं गाव म्हणजे इकडची लोक कशी प्रश्न विचारतात नवरी बघाय आल्यावर किती शिक्षण झालंय ती म्हणजे आता सगळीकडेच विचारते ती असं नाही की आपल्याकडेच विचारतात आता मला वाटायचं भिया इचराय लागल्या शिक्षण किती झालंय मी म्हणलं सातवी ती पदुरण फिदुरण असा डोक्या घेऊन बसलेली आता तुम्हाला सांगती दाखवती बघा आता ऍक्शन बिहा वाटायचं मरणाचं वाईलच हा का असा डोक्या पदुरण फिदुरण घेऊन बसलेली त्या जी प्रश्न विचारणार आहे ती त्यांच्या पुढं असं घेऊन बसायचं का असं आणि मग ती प्रश्न विचारणार मग आपण उत्तर द्यायची जी प्रश्न विचारल त्याची उत्तरं द्यायची मग त्यांनी विचारलं मला शिक्षण किती झालंय तर म्हणलं सातवी तर परत त्यांनी विचारलं आता घरातलंच म्हणजे आमच्या आत्याच मेहन होतं ना आणि इकडून बी तुमच्या दाजींचं नातेवाईक ती मामा काकून लागत होतं आणि मग घरातलंच होतं त्याच्यामुळं मग त्यांनी तेन, विचारलं मला एवढं काही नाही वाटलं कारण की पहिलं सारखं संपर्कात आमच्या घरी यायचं आमच्या वडिलांकड त्याच्यामुळं काही का एवढं हे नव्हतं आणि मग त्यांनी विचारलं काय साखर गोड का कुंकू गोड तर मी म्हणलं साखर गोड आता जी गोड आहे ती सांगणार ना आता आपल्याला काय माहिती आहे मग मी म्हणलं साखर गोड तर मग त्यांनी सांगितलं साखर बरं 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 म्हणलं चालतंय मग त्यांनी काय मला जास्त प्रश्न विचारलं नाहीत कारण की ते पहिल्यापासूनच आमच्या वडिलांकडे यायचं जायचं मग त्याच्यामुळं काय त्यांनी विचारलं नाहीत जास्त प्रश्न मग सगळी बाहेर आली मग तुमचं दाजी आणि तुमची पूनमताय दोघच एकामेकांना बोलायसाठी घरात थांबावली आता तुमच्या दाजीला बघून तर जास्तच हातपाय माझं थरथर कापाय लागलं देह वाटायला लागलं व लागल। आणि त्याच्यात पहिल्या स्टार्टला तुमचं दाजींचा ती फोन आता दा, दाजींना जरा हिच वाटत होतं ना काय म्हणतात एक्टिव्हपणा फोन होता ना तुमच्या पशी त्याच्यामुळं दाजी जरा हे जातच फोन आहे तुमच्या दाजींनी गाणं कोणतं लावा लावलेलं होतं फोनला कोणतं लावलं होतं ना ना करते प्यार वय मै कर गई कर गई आता काय म्हणलं बाई आणि मला तर लय लग्या वाटलेलं आता घरातली सगळी बाहेर आल्यावर मग तुम्हाला सांगते तुमच्या दाजींनी प्रश्न काय इचरावं नवरीला म्हणजे मला तुमच्या पुनमताईला प्रश्न विचारलं मला म्हणलं बघा नाही शिक्षण किती झालंय परत तुमच्या दाजीने विचारलं आता म्हणलं मगाशी तर म्हणलं ही नवरदेव घरात बसून ऐकत होत मी किती शिक्षण झालंय ते सांगितलं बी म्हणलं ह्यांनी ऐकलं नाही का काय पण मी पण भेद भेद म्हणलं हो सातवी झालंय की सातवी मग परत तुमच्या दाजीने विचारलं कामाला जाती काय मी म्हणलं नाही 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 कामाल नाही जात मग तुमची आई कशी म्हणत होती मग म्हणलं हो हो जाती की जाती कामाला जाती मग परत म्हणलं तुमचं दाजी म्हणलं घरातलं सगळं जमतं का सायपाक हे करायला आता म्हणलं सायपाक तर मी लई पासून करते हे आता काय विचारतात म्हणलं आता सायपाक हो म्हणलं जमत की सायपाक बी करायला जमत आणि मग त्याच्या मग परत तेवढ्या तेवढंच बघितलं तुमचं दाजी बघायला आलं का तेवढ्या तर एक महिन्यात पंधरा दिवसातच तुमच्या पोन जायचं आणि दादीचं लगेन जमलं पंधरा दिवसात आणि मग तुमचं दाजी कंपनीत कामाला होतं लग्नाच्या आधी काय असेल तिकडं शिरोळा त्यांना एलजी कंपनीत काय तर त्यांनी सांगितलेलं की पोरगा एलजी कंपनीत कामाला आहे मग आमच्या आईला आणि बापाला वाटलं लय आता लय भारी आहे पुरीचं चा लय चांगलं होईल असं तसं आता कामाला जात होती मी आमची बी परिस्थिती नाजूकच तिकडची मग त्यांना वाटलं चांगलं म्हणजे पोर काही कंपनीत कामाला म्हणल्या भारी होईल असं तसं तसं मग आता लग्नाच्या पुढची बी कहाणी सांगते भावांना बहिणीनं ज्यावेळेस माझं लग्न झालं ना त्या टायमाची बी तुम्हाला कहाणी सांगन मी पण सगळ्यांना म्हणजे घरच्या माणसांना आनंद झाला की बाबा पुरीला नवरदेव चांगला भेटला तोंडी गाय तोंडी हाय पोरगा गळ्यात माळ आहे निर्व्यसनी आहे आणि तुमचं दाजी व्यसन तर करत म्हणजे निर्व्यसनीच तर आणि तोंडी म्हणजे गरीब एक गाल केला ती जी मधलं होतं ना मधच ती लग्न जमवायला ती म्हणायची एका गालात आणलं तर दुसरा गाल अशी मोहरं करणार दुसरा गाल नवरदेव असा मोहर करणार असा नवरदेव आहे अशा स्वभावाचा तर म्हणजे असं सगळ्यांना भारी वाटलं की बाबा पुरीला नवरदेव चांगला भेटला कंपनीत कामाला हाय आहे पुरीचं चांगलं होईल आता म्हणजे कुठले बी आई बापाला वाटतंच की आपल्याला एकराचं चांगलं हो व्हावं चांगला नवरा भेटावा असं तसं वाटतंच की आणि मग तुमच्या आणि पूनम ताईचं पंधरा दिवसातच लग्न जमवा जमवी ती झाली मग तुमचं दाजी मला बघून आल्याच्या नंतर परत गेलं कंपनीत कामाला आणि कंपनीत काय त्यांना सुट्ट्या भेटत नव्हत्या सुट्ट्या भेटत नसल्यामुळं लग्न मग त्यांच्या कंपनीच्या ज्या दिवशी त्यांच्या कंपनीला सुट्टी असते ना त्याच दिवशी धरलं ज्या दिवशी कंपनीला सुट्टी असते ना त्या दिवशी लग्न धरलं मग तर लग्न मग त्यांच्या कंपनीच्या सुट्टी दिवशीच तुमच्या पूनम ताईचं दाजीचं झालेलं आहे लग्न आणि मग त्याच्यावर लग्न झाल्यावर म्हणजे लग्न झाल्यावर म्हणजे काय म्हणतात लग्न मग जमा जमी ही झाली मग लग्न तुमच्या दाजींच्याच म्हणजे दाजीच्या घरीच हितच झालं वरडा आमचं उचलून आलं होतं इकडं लग्नाला तर तुमच्या ताईला काही कळत नव्हतं लग्नाच्या टायमाला साडी कशी नेसावली कोणी साडी कशी नेसायची काय नाही साड्या कसल्या घ्यायच्या काय नाही ह्यांच्याच मनाने साड्याही घेतल्या होत्या ह्यांच्याच मनाने झंपर शिवलं होतं आणि ह्यांच्याच मनाने सगळं इकडं केलं होतं तर भावांना बहिणींना बाकीची तुमच्या ताईची लग्नाची स्टोरी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगन आणि कशी आहे तुमच्या ताईच्या दाजीच्या लग्न जमवीची कहाणी लग्न जमवीची नक्की कमेंट मध्ये सांगा आणि राहिलेलं मग मी लग्नाच्या पुढची पण तुम्हाला पहिल्यापासूनची स्टोरी सांगन कपडे बी राहिले माझी तशीच राहिली घड्या करायची आणि मग सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि तुमच्या दाजींच्या दाजीची आणि पुनमताईची ताईची लग्नाची कहाणी लग्नापासूनची कहाणी जर ऐकायची असली तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मी आज असाच विषय निघाला होता रात्री तुमचं दाजी आणि मी बोलत बोलत असंच आमच्या लग्नाचा आम्ही दोघच नवरा बायको हसायला लागलो आमच्या परत डोळ्यातून पाणी आलं जसं आमच्या लग्नाची म्हणजे लग्न झाल्यापासून जी जी सुरुवात होती ना आमची एवढी जबरदस्त होती म्हणजे डोळ्यातून पाणी निघायसारखी ती हिथपर्यंत आपण येऊस तर आपण भरपूर संकटाला मात देऊन इथपर्यंत आलेला आहे भावानं बहिणींना त्याच्यामुळं म्हणलं सांगाविषयी वाटली मला कहाणी म्हणून मी सांगितली अगं परत मला ती आणि हिथून पुढची जर कहाणी सांगायची म्हणलं तर अक्षरशः खरंच परत डोळ्यातून पाणी येईल अशीच कहाणी आहे आणि घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या वेळेमध्ये बाय बाय